िंदर सत्यवान बांगर लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत बांगरवाडी तालुका जुन्नर आज मी एकोणीस दोन दोन हजार वीस शिवजयंतीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी अशी की आपल्या दोन हजार अठरा साली जो भीषण असा दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये पर्जन्यमान कमी असल्यामुळं आणि उत्पन्न कमी असल्याने तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेलं असल्यामुळं आपल्या जुन्नर तालुक्यातील सहा मंडळं दुष्काळी शासनाने घोषित केली आणि त्याच्यानंतर एकोणतीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी या सर्व शासनाच्या जीआरनुसार जिल्हाधिकारी पुणे यांनी तहसीलदार जुन्नर यांना एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रानुसार दुष्काळी याद्या तयार करून अनुदान मागणीसाठी प्रस्ताव सादर करण्याचं त्यांना सांगण्यात आलं परंतु तहसीलदार जुन्नर यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही किंवा त्यांनी एक प्रशासनातले प्रमुख म्हणून कृषी विभाग आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यवाही करून प्रस्तावित याद्या तयार करणं गरजेचं होतं परंतु ते कोणतंही झालं नाही त्याबाबत मी आ, प्रथम एकोणतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी पहिलं तहसीलदारांना पत्र दिलं त्याच्यानंतर तहसीलदारांना मी चार वेळा पत्रव्यवहार केला आयुक्त साहेबांना सहा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी निवेदन दिलं त्याच्यानंतर अकरा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी स्वतः भेट घेतली त्यांची एकोणीस सु, एकोणीस रोजी त्यांची भेट घेतली परंतु याच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही मी कृषी विभागाला पत्र दिली दोन प्रांताधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना देखील पत्र दिली त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही प्रांताधिकाऱ्यांनी दोन वेळेला पत्र दिली तहसीलदारांना की नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करा परंतु तहसीलदारांनी त्यालाही केराची टोपली दाखवली आणि शेवटपर्यंत मी दिलेल्या कोणत्याही अर्जाचं किंवा पत्राचं उत्तर देखील दिलं नाही मागणी काय माझी मागणी सर्वात महत्वाची की जुन्नर तालुक्यातला शेतकरी अतिशय शे पीडित झालेला आहे कारण दुष्काळाने पिकं गेली पाणी नाही पाण्याची टंचाई चारा टंचाई याच्यामध्ये जे शासनाने मदत करण्याचं धोरण ठेवलं होतं ती कोणतीही मदत झाली नाही माझी एवढीच मागणी आहे की नियमाप्रमाणे याद्या बनवून जी काही मदत शासन नियमाप्रमाणे असेल ती या सहा मंडळातील शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे ही माझी प्रमुख मागणी आहे तुमची जी भरपाई मिळाली नाही तुम्ही वंचित राहिलात नेमका दोष कोणाचा तुमचं स्वतःचं व्यक्तिगत किती झालं आता याच्यामध्ये दोष हा महसूल प्रशासनाचा प्रमुख आहे कारण प्रशासनातले प्रमुख म्हणून ही जी कारवाई करायची होती तहसीलदारांनी बीडीओ आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेऊन संयुक्तपणे करायची होती परंतु तहसीलदारांनी पूर्णपणे अनास्था दाखवली आणि याच्यामुळे कोणतीही कार्यवाही होऊ शकली नाही आणि माझ्या नुसकानीचं म्हणाल तर मला माझ्याही पेक्षा माझ्या जो तालुक्यातल्या संपूर्ण शेतकरी आहे या सर्वांचं जे नुकसान होत आहे ते महत्वाचं आहे कारण आज मी भांडतोय प्रत्येक शेतकरी आज भांडायला येत नाही आहे परंतु आज त्याच्या वेदना अतिशय मोठ्या आहेत तुमच्या तर पुढची भूमिका काय तर माझी पुढची भूमिका कारण एकोणीस दोन दोन हजार वीस रोजी माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्या तालुक्यामध्ये शिवजयंतीनिमित्त येणार आहेत आणि ज्यावेळेस ते येणार आहेत त्यावेळेला जर शेतकऱ्यांना तोपर्यंत शासनाने याच्यामध्ये काही ते निधीची तरतूद करून अथवा दुष्काळ याद्या बनवण्याचे जर आदेश काढले नाहीत तर मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांसमोर आत्मदहन करणार आहे असं समजतंय का ज्या याद्या तयार करण्याचं काम दिलं होतं तर तहसीलदार यांचं असं म्हणणं आहे की तेहतीस टक्क्यापेक्षा कमी नुकसान जुन्नर तालुक्यात झाले त्यामुळे जुन्नर तालुक्याला मदतीची गरज आहे साहेब तेहतीस टक्केपेक्षा जर कमी नुकसान असतं तर दुष्काळ जाहीर झालाच का मग त्यावेळेला दुष्काळ जाहीर होण्यासाठी जी पिकाची आणि पावसाची पर्जन्याची जी आकडेवारी तहसील कार्यालयाने शासनाला कळवली मग त्यावेळेला हे काय करत होते यांनी आकडेवारी कळवली म्हणून तर दुष्काळ जाहीर झाला याचा अर्थ तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे ऊस जळून गेले कोणाचे माल जळाले काही राहिलं नाही फळबागा जळाल्या लोकांना फळबागा काढून टाकाव्या लागल्या आणि हे कसे म्हणू शकतात की नुकसान नाही तुम्ही ज्यावेळी विभागीय आयुक्तांना पत्रावर केला होता तहसीलदारांना पत्रावर केला होता मंडळ अधिकाऱ्याने असा अहवाल दिलेला आहे की यादी तयार करणं गरजेचं आहे परंतु तहसीलदारने कारवाई केली नाही नक्की का केली नाही कारवाई मंडल अधिकारी बेल्ले यांना तहसीलदार यांनी प्रांताधिकाऱ्यांनी जे पत्र पाठवलं होतं ते पत्र चौकशीसाठी मंडल अधिकाऱ्यांना पाठवलं तहसीलदारांनी आणि अहवाल मागणी केली तर मंडल अधिकारी बेल्ले यांनी संपूर्ण शासन परिपत्रक आणि जिल्हाधिकारी यांचं पत्र आणि जी स्थानिक परिस्थिती पाहता त्यांनी अनुकूल अहवाल दिला त्यांनी असा अहवाल दिला की माझं जे पत्र होतं त्या पत्रानुसार कारवाई करणे योग्य होईल म्हणजे तहसीलदारांनी दुष्काळ याद्या बनवणे योग्य होईल अशा पद्धतीचा अहवाल होता पण त्या अहवालावर देखील तहसीलदारांनी कोणतीही कार्यवाही केली नाही तुम्ही तहसीलदारांकडे जायचे कसं काय अनुभव आला काय अनुभव आला नाही तहसीलदारांचा अनुभव मला अतिशय वाईट आला कारण वाई ज्यावेळेला भेटायला जायचो एकतर ते फोन उचलत नाहीत आणि आपण ज्यावेळी भेटायला वेळ देणार नाही आणि ज्यावेळेला वेळ देईल त्यावेळेला त्यांची शेतकऱ्यांबद्दल मदतीची अजिबात नाही भूमिका नाही म्हणजे ते एक प्रकारे शेतकऱ्यांची अवहेलना करत होती शासनाकडे मागणी काय असणार आहे कडे महत्वाची मागणी माझी एवढीच आहे की शासनाने दुष्काळी याद्या बनवून जुन्नर तालुक्यातील सहा मंडळांना दिलीच पाहिजे तुम्ही आता शिवजयंतीच्या दिवशी एवढं टोकाचं पाऊल घेणार आतमतदन करणार म्हटले तुम्ही शासनाकडून जर बांधणे जर केलं तर तुम्ही का असं करताय शिवजयंतीचाच तोंडाव नाही साहेब मुख्यमंत्री साहेब येणार आहेत आणि शिवजयंतीच्या कारण आपल्या शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये कधी रयतेवरती अन्याय झाला नाही परंतु आज अन्याय होतोय आणि हा अन्याय का होतोय तर हे तुगलकी प्रशासन आहे तहसील कार्यालयाचे तुगलकी प्रशासन आहे हे अन्याय करते म्हणून मला आज ती करावं लागतंय शिवजयंतीच्या दिवशी कारण राजांनी आपल्या महाराजांनी कधी आपल्या रयतेवर अन्याय होऊ दिला नाही पण आज अन्याय होतोय आपण सर्व पाहतात काय चाललंय तुम्ही ही बाब तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना सांगितले नाही का हो मी तालुक्याचे लोकप्रतिनिधी सन्मान्य अतुल शेटबेनके यांना सर्व पत्र व्यवहार केला वीस जानेवारी रोजी मी त्यांना प्रत्यक्ष मी केलेल्या सर्व पत्र व्यवहाराची प्रत आणि त्यांना एक पत्रही दिलं आणि त्यांना स्वतः त्यांच्या हातामध्ये दिलं कार्यवाही करण्याबाबत त्यांनी काय ऍक्शन घेतले मग ते मला त्यावेळेला बोलले का मी कलेक्टर साहेबांना पत्र करणार तहसीलदारांवर कारवाई करण्याचं पण त्याच्याबद्दल पुढं काय झालं हे माहीत नाही आणि आज मी हे जे आत्मदहन करणार याबाबत त्यांना पहिलं त्यांना पत्र दिलं त्यांची पोच घेतली त्याच्यानंतर मग तहसील कार्यालय असेल की उपविभागीय पोलीस कार्यालय तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती जुन्नर यांना मी आजचं माझं निवेदन दिलेलं आहे आणि याच्याबरोबरच माननीय सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाला देखील मी मेल पाठवला हो आहे एस पी ऑफिस पुणे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि आयुक्त साहेब यांना देखील मी आज हे माझं पत्र मेल केलेलं आहे तहसीलदार कार्यालयातून असं समजलं की तुम्ही प्रशासनाला जाणून बुजून वेठीस धरताय मी जाणून बुजून वेठीस धरण्याचा प्रश्नच येत नाही कारण माझं त्यांच्याशी वैयक्तिक कोणतं वैर नाही मी फक्त शेतकऱ्यांसाठी मांडतोय कारण माझा शेतकरी आज अतिशय शे मध्ये आहे शिवजयंतीच्या दिवशी तुम्ही जे आंदोलन करताय एवढा मोठा महत्वाचा सण आहे राजांचा जन्म जुन्नर तालुक्यामध्ये झालाय असा आघोरी निर्णय घेऊन शिवजयंतीला कुठेतरी गालबोट लागणार नाही साहेब आता तुमचं जे म्हणणं आहे पण गालबोट लागण्याचा प्रश्न येत नाही मी आताच पाठी सांगितलं की शिवरायांची जी राज्यवस्था होती ही रयतेच्या भाजीच्या देटालाही धक्का लागणार नाही अशा स्वरूपाची होती पण आज भाजीचा देटच उपटून चाललाय म्हणजे परिस्थिती अशी आहे शिवरायांचा जिथं जन्म झाला त्या शिवरायांच्या शिवजन्मभूमीमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होतोय तर अगोरी आपण कसं म्हणाल कारण हा न्यायासाठी शेतकरी मांडतोय ज्यांना तुम्ही निवडून दिलंय त्यांच्याकडे न्याय का मागत नाही त्यांच्याकडे न्याय मागितला तर त्यांची भूमिका काय असेल ते आता माहीत नाही परंतु त्यांच्या त्यांच्या कार्यपद्धतीवर समाधानी आहे का मग नाही आता अजून कार्यपद्धतीचं अवलोकन करू शकत नाही जो अन्याय का सोडवायचं शंभर टक्के अतुल बेनके आमदार सन्माननीय आमदार अतुल बेनके यांची जबाबदारी आहे आणि ते कशी पार पडतात बघूया आपण दोन दिवस जो आहेत आपल्याकडे तुम्ही हे जे आंदोलन करताय शिवजयंतीच्या दिवशी हे त्याची याची कल्पना त्यांना आहे शंभर टक्के त्यांना आहे का आंदोलन करू नका थांबा नाही मी काही मार्ग काढतो नाही त्याच्याबद्दल ते काही बोललेले नाहीत मी त्यांना सकाळी पहिलं त्यांना पत्र दिलेलं आहे कमी या दिवशी आंदोलन करणार आहे आत्मदहन करणार आहे याची कल्पना मी त्यांना दिलेली आहे त्याच्याबद्दल ते काय निर्णय घेत आहेत किंवा सरकारमध्ये ते असल्यामुळं सरकारशी ते काय बोलतायत बघूयात आपण तुम्ही तुमच्या निर्णयाशी ठाम आहे शंभर टक्के मी माझ्या निर्णयाशी ठाम आहे आणि मी जर अठरा तारखेला संध्याकाळपर्यंत शासनाने पंचनामे करण्याचा किंवा दुष्काळी याद्या बनवण्याचा आदेश जर काढला नाही तर मी शंभर टक्के एकोणीस तारखेला मुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन करणार आत्मदहन करणार म्हणजे नेमकं काय करणार नेमकं आता त्या दिवशी तुम्ही पाहिलंच ना साहेब आत्मदहन करणार मी संपवून घेणार पेटवून घेणार मी स्वतःला शेतकऱ्यांसाठी